सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट। बुधवारी रात्री 120 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित। रुग्णसंख्या 2000 पार। जिल्ह्यात कोरोनाचा 70वा बळी, तर सुमारे 850 रुग्ण उपचारात। जिल्ह्याला कोरोनाचे हादरे कायम असून गत 15 दिवसात तब्बल 1000 अधिक नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर 15 दिवसात सुमारे 25 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे। मात्र या कालावधीत तरी नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे। डॉक्टर, आरोग्य सेवक, आशा सेविका, पोलीस, महसूल विभाग तसेच प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या सुरक्षेसाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे। यास नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे बुधवार पेठ फलटण येथील 60 वर्षीय महिलेवर कोविड संशयित म्हणून उपचार सुरू होते। 12 जुलै रोजी मृत्यू झाला होता। तिचे रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आले आहेत, तर बुधवारी दिवसभरात 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तसेच बुधवारी रात्री NCCS पुणे येथून 84, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथून 6, नारी येथून 14, आगारघर येथून 3, IISER येथून 14 असे एकूण 120 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत। आजपर्यंत जिल्ह्यातील 19,640 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून 2,074 बाधित आढळले आहेत, तर 1,150 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 70 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 120 रुग्णांची सविस्तर माहिती सकाळी पहा मुक्तागिरी न्यूजवर। मुक्तागिरी न्यूजसाठी संदीप चेंगे, कराड।